जय जवान जय किसान, आपण आज आलेलो आहे फलटण तालुक्यातील तरडगाव या गावी. उद्या दिनांक 29/4/2022 रोजी भैरवनाथ जोगेश्वर यात्रेनिमित्त आणि शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे. याच मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे. फाट्या तर एकदम सुंदर आहेत, फाट्या तुम्हाला मी दाखवतो, एकदम अप्रतिम अशा फाट्या, कोणतीही गाडी लॉबी होणार नाही एवढ्या सुंदर फाटे यांना टाकलेले आहेत. कारण या ठिकाणची लोकं अनुभवी आहेत, या ठिकाणची सुद्धा भरपूर बैलं पाहणार आहेत. पण हे मैदान एकदम सुंदर आणि रितसर होईल. माझ्या पाठीमागं आयोजक आहेत, त्यांच्याशी आपण थोडेसे संवाद साधूया. नमस्ते दादा. नमस्कार. काय सांगाल उद्या होणाऱ्या मैदानाबद्दल? मैदान आमच्या यात्रेचं दरवर्षीच घेतो आम्ही. भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त हे मैदान होतं. मैदान म्हणजे 2 वर्ष आत्ता कोरोनाच्या काळामुळं बंद होतं. त्यानंतर मैदानाचा पल्ला, मैदान पाळण्यासाठी जे लागणारा अंतर आहे ते पण चांगलं ठेवलेलं आहे. फाट्या व्यवस्थित आखून रोलिंग करून फाट्या तयार केलेल्या आहेत. आणि गावचा नियम असा आहे की गावची गाडी वगैरे अशी फायनलला पळत नाही आमची. काय असेल ते रितसर मैदान चिट्ट्या काढून होणार आहे. आता बऱ्यापैकी आपल्या सातारा जिल्ह्यात रितसर व्हायला लागलेत, आपण पण चॅनेलवरती दाखवतोय. उद्याचं हे 100% मैदान रितसर होईल का? 100% रितसर होईल. इथं गावात कमीत कमी 20 गाड्या आहेत पाळणाऱ्या, पण त्यातली एकही गाडी फायनलला पाळणार नाही. गाड्या सगळ्या रितसर चिट्ट्या काढूनच मैदान होईल. आणि आपली प्रवेश फी किती असणार आहे? 1000 रुपये प्रवेश फी असणार आहे. तळगावची फाटी ही पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, कारण असा इथला कुठलाही नामांकित बैल नाही की इथं पळाला नाही तो. त्याच्यामुळे ही फाटी आहे म्हणजे चांगली फाटी आहे, पल्ला चांगला आहे. 900 फूट 900 साडे 900 फूट पल्ला आहे. आणि जो पळणार आहे तोच निकाल घेणार आहे. आणि तरी सगळ्या बैल गाडी शौकीनांना आणि बैलगाडी मालकांना विनंती आहे की मैदानाला आवर्जून उपस्थित राहावं. हे मैदान रितसर मैदान होणार आहे. तरडगावचे विद्यमान सरपंच प्रदीप गायकवाड बक्षीस संदर्भात तुम्हाला सांगतील. नमस्ते दादा. नमस्ते. आपलं बक्षीस वितरण सांगा कसं असणार आहे? पहिलं बक्षीस 41,000 दुसरं 31,000, तिसरं 21,000, चौथं 11,000 आणि 5 व 7,000 असं बक्षिसाचं नियोजन आहे. 5 गाड्यांना मानाच्या ट्रॉफ्या आहेत. तरडगावच्या सोसायटीचे माजी चेअरमन ते पण 2 शब्द सांगतील. उद्या सकाळी 29/4/2022 रोजी या मैदानावरती शर्यतीचं नियोजन भैरवनाथ यात्रेनिमित्त व शिवजयंतीच्या या संयुक्त या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पडणार आहे. तरी हे मैदान बरोबर 9 वाजता चालू होणार आहे. तरी सर्व शर्यतप्रेमींना मालकांना विनंती आहे की सर्वांना 9 वाजता इथं हजर राहायचं आहे. की ह्या मैदानाचं वैशिष्ट्य असं म्हणणार आहे की फायनल आपल्याला उजेडच फायनल घ्यायचं आहे. कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही याची आम्ही सर्वजण दक्षता घेणार आहे. अतिशय सुंदर असं मैदान होणार आहे. तरी सर्व बैलगाड्या मालकांना सर्वांना बरोबर 9 वाजता हजर राहायचं आहे. हजर राहण्याचं कारण एवढंच आहे की बऱ्याच ठिकाणी फायनलला वेळ होतो आणि फायनलला वेळ झाल्यामुळे बक्षिसाचा वितरणाचा कार्यक्रम वाटून दिलं जातं. त्याला काही तथ्य राहत नाही. मग कोणावर अन्याय होतो, कोणाला काय पाहणारावर अन्याय होतो, कोणत्याही प्रकारचा इथं अन्याय होणार नाही याची आम्ही सर्व संयोजक कमिटी दक्षता घेणार आहे. आणि पुन्हा एकदा कमिटीच्या वतीनं सर्वांना बैलगाडी मालकांना विनंती आहे की सर्वांनी ह्या मैदानात उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवायची. जाता जाता एवढं बोलताना सांगतो की कुठल्याही गाडीवरती अन्याय होणार नाही, जो पळेल तोच नंबरात राहील. एवढंच बोलून 2 शब्द संपवतो. फाट्या बघू शकताय तुम्ही, एकदम गाडी कोणतीही लॉबी होणार नाही, कारण या ठिकाणी मोठे वरंबे घातलेले आहेत. वरंब्याच्या बाहेर गाडी जाणार नाही. आणि हे अंतर तुम्ही बघू शकताय, हे दोन्ही फाट्यांच्या मधील अंतर आहे ना, बरोबर 14 फुटाचं अंतर आहे. म्हणजे कोणतीही गाडी फॉल होण्याची किंवा लॉबी होण्याची शक्यता एकदम कमी आहे. जी बैलं पाहणार आहेत ती 100% या ठिकाणी पाहणार. हे मैदान सुंदर होतं. मी बरेच दिवसापासून हे मैदान बघतोय. सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहावे ही विनंती करतो. नाथसाहेबाच्या नावाने जय भवानी, जय शिवाजी.